मी संकेत डांगे राहणार नाईक रोड महाल नागपूर, सध्या पुण्यात वास्तव्याला आहे. मी काही दिवसांपूर्वी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता स्टेटसवर, शेअरवर म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम व माझ्या स्टेटसवर, की पंचवटी वृद्धाश्रम नागपूर यांना काही फंडची गरज आहे आणि त्यासाठी मी फंड रेज करतो. त्यात मला खूप लोकांनी मदत केली. त्यांचे नाव मी सांगतो आहे, अभिजित आरेवार, विजेता पांड्या, योगेश चौधरी, उमेश क्षीरसागर, रुपाली खंगार, कल्याणी सागर आणि सारंग डांगे, मिलिंद येडके, मोनिका रेखडे आणि अमित पडखड यांनी मला या कार्यात मदत केली. त्यांच्यामुळेच मी या वृद्धाश्रमापर्यंत मदत पोहोचू शकलो. म्हणजे या जगात मदत करणारे खूप आहेत, पण योग्य मदत म्हणजे त्यांच्या पोहोचली पाहिजे, ते माझं महत्त्वाचं काम. आणि त्यांनी 100% करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यानुसार त्यांना काही 2 नवीन कूलर व जुन्या कूलरची रिपेअरमेंट आणि आणखी काही त्यांच्या गरजा आहेत त्या मी जाणून घेतला. आणि महिला दिनादिवशी म्हणजे महिला दिनादिवशी 8 मार्चला हा प्रोग्राम ठेवला. चला बघूया आपण काय काय झालं प्रोग्राममध्ये. आणि कूलर आहे त्यांना रिपेअर करायचं होतं, तर त्यासाठी आपण फंड जमा केलेला आणि त्यासाठी आपण रामकुलची मदत घेतली. रामकुलर सर्व्हिस होईनिमित्त त्यांना शक्य नसल्यामुळे ते उद्यापासून काम सुरू करतील. तसेच आपण एक कूलर इथे देण्यात आलेला आहे आपल्यातर्फे आणि 10 रॅकेट्स म्हणजे मच्छर मारण्याचे रॅकेट जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांना शक्य आहे की त्या रॅकेटनी मच्छर मारता येईल असे आपण रॅकेट त्यांना पण दिलेले आहे. आणखी काही गरजा असतील आपण त्यांना विचारूया की आणखी काही गरजा आहेत का, जर कोणाचं ऑपरेशन करायचं असेल काही असेल तर ते त्यांना आपण मदत करू शकू. मी लोकांमार्फत आपण त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवू शकतो. हा बढिया, एक एक सर्व कर सब. हा टँकर द्यायला पाहिजे, 300 रुपया मी एका टँकरला द्यायला तयार आहे, पण नगरसेवक म्हणजे नगरसेवकाची आपल्याला मदत पाहिजे. म्हणजे आपण आहोत सध्या मोठ्या ताजबागच्या परिसरात आहोत, तर आपण शक्य होईल जर काही कॉन्टॅक्ट असेल तिथल्या नगरसेवकांकडे तर कृपया जे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी त्यांची मदत करावी. यांच्याकडे पैसे आहेत, 300 रुपये पर टँकर द्यायला तयार आहेत, पर यांना इथे टँकर यायला पाहिजे बरोबर. आणि शक्यतोवर जर कोणाला टँकर स्पॉन्सर करायचे असतील ते पण तुम्ही इथे येऊन स्पॉन्सर करू शकतात. टिकेकर मॅडम आहेत, आणखी पण असे मंडळी आहेत की इथे मदत करायला तयार असतात, तर त्यांच्यातर्फे तुम्ही येऊन इथे संवाद साधून त्यांना मदत करू शकता. आणि जर कोणाची यशोशक्ती जर बोरवेल बांधून द्यायची असेल म्हणजे तयार असेल तर तो इथे येऊन बोरवेल बांधून देईल, तर खूप त्यांचा खूप फायदा होईल. तयार करा आणि 3-4 जण म्हणून एक बोरवेल बांधून बोरवेल ठीक आहे ना. मी आम्ही जरा विचार करतो आणि किती काय खर्च होईल बोरवेलचं शोधून काढतो की टोटल किती खर्च येईल. आणि जर कोणी स्पॉन्सर मिळाला तर नक्की यांच्यातर्फे आपण बोरवेल पोहोचवू, म्हणजे यांचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो नेहमीकरता सुटेल बरोबर. यांच्याकडे परिसर पण खूप मोठा आहे, त्यात आणखी काय काय त्यांना गरज आहेत. स्वच्छता अभियान, जसं आमचं ग्रीन लाईफ पुणे जे आम्ही स्वच्छता अभियान राबवतो, तसं इथे नागपुरात पण जे कोणी NGO असतील त्यांनी इथे येऊन स्वच्छता अभियान राबवावं, म्हणजे हा परिसर नीटनेटका होईल बरोबर. पाण्याचा प्रॉब्लेम आहे, स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे बरोबर, हे 2 महत्त्वाचे इश्यू यांच्याकडे आहेत. कारण किती आम्ही पैसे देऊन गवत काढलं तरी वाढतच. आता आम्ही ते JCB ने इतकं काढलं, 5-5 दिवसात तरी वाढलं बरोबर. या जवळपास जे NGO असतील की ते सोशल सामाजिक कार्य करतात त्यांनी पुढे येऊन यांची मदत करावी, म्हणजे यांच्याकडे स्वच्छता असो गवत वाढलेलं असो ते जर करण्यात त्यांना मदत मिळेल तर खूप छान होईल. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बोरवेलचा, जर कोणी इच्छुक असेल बोरवेल करून देण्याकरता तर त्यांनी कृपया समोर येऊन या पंचवटी वृद्धाश्रम राजबाग मोठा राजबाग समोर नागपूर यांच्याशी येऊन कॉन्टॅक्ट करून इथे सहकार्य करावे. त्यासाठी आम्ही पण फंड जमवण्याचा प्रयत्न करू. आणखी काही तुमचे आहे प्रॉब्लेम की जे वर्षभरात तुम्ही फेस करता ते बोलून दाखवा, म्हणजे जो व्हिडिओ कोणाकडे चांगल्या माणसापर्यंत पोहोचला तर तो बघून नक्की येऊन भेट देऊन त्यांची मुलं बिलं काही एवढी मदत करत नाही, त्यांच्याकडे इतका पैसा पण नाही आहे, पैशाचा अभाव या लोकांकडे. आजारी पडले तर दवाखान्यात नेलं, तिथे थांबलं, त्यांची सोय करून आरोग्यविषयक सेवांमध्ये पण आम्हाला. हां जर काही NGO असतील की ते आरोग्य सेवा देत असतील म्हणजे 3-4 हजार रुपयाच आहे शुगरचं वगैरे बरोबर, ते पण हे घेऊ नाही शकत कारण मुलं पैसे नाही देणार आहे. आणि त्यांना जी पेन्शन मिळते ती तुटकी असते, त्या तुटक्या पेन्शनमध्ये ते घेऊ नये. आणि इथे असे किती % ज्येष्ठ आहेत की ते निराधार एकदम त्यांना काहीच नाही आधार नाही असा आधार नाही असं म्हणू नाही शकत, आधार सगळ्यांनाच आहे. पण त्यांना जेव्हा आम्ही वृद्धाश्रमात आलो तर आम्हाला आधार
नाही या म्हणूनच आलो ना. बरोबर. घरच्या लोकांनी म्हणजे हे केलंय, अवॉइड केलंय, म्हणून वृद्धाश्रम आता आहे. दहा लोक आहेत जी निराधार आहेत, त्यांना कोणी स्वतःहून हे करू शकतं की माझा हा स्पॉन्सरशिप, मी याचं पालकत्व सांभाळतो असं पण कोणी करू शकतं. ज्याचा जो काही खर्च असेल तो प्रति व्यक्ती कोणी देऊ शकतो. त्यानंतर जेव्हा मृत्यू होतो त्यावेळेला जी समस्या निर्माण होते त्यावेळेला आम्हाला सगळे पैसे खर्च करावे लागतात, शोभाईकीला पैसे द्यावे लागतात, खाटावर पैसे द्यावे लागतात. हा पण खर्च आम्हाला 5-6 वेळेला कोणी मदत केली. डॉक्टरला सर्टिफिकेट द्यायला 1,000. ओके. हो म्हणजे हा मृत झाला आहे हे पहिल्यांदा डॉक्टर सर्टिफिकेट असल्याशिवाय त्याला आम्ही घाटावर घेऊ शकतो. ओके. या व्यक्ती पण आपण डिटेलमध्ये बोलून काही मदत, काही कॉन्टॅक्ट, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काय कधी. हां, की जो सर्टिफिकेट येईल, जर कोणी मृत पावलं तर सर्टिफिकेट असो वा घाटापर्यंत जे काही आहे दहन विधीचं, ही समस्या असो ती आपण म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न करूया. इथले जे वार्ड मेंबर असतील त्यांसोबत बोलून, पण की त्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत असेल तर नक्की हे जे प्रॉब्लेम आम्ही बोलतोय हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. आम्हाला म्हणजे अशी समस्या वार्ड मेंबरचं आम्हाला असा अनुभव आला, ते म्हणाले की तुमचा वृद्धाश्रम प्रायव्हेटमध्ये येतो तर आम्ही तुम्हाला मदत देतो. पण हा वृद्धाश्रम समाजाची सेवा करतोय. वृद्धाश्रम समस्या झाली आहे फार मोठी. आता तर खूप वृद्धाश्रम वाढून राहिले, कारण घरातलं म्हाताऱ्यांना कोणी ठेवायलाच तयार नाही. बरोबर. 80 वर्षाचे लोक येतात, ऍडमिशन द्यायचं आम्ही त्यांचं करू शकत नाही. अजून 80 वर्षाचे कारण आमच्याकडे हेल्पर नाही आहे. हेल्पर लोक जे असतात काम करणारे अटेंडंट, ते 10-15 हजार रुपये मागतात, आम्ही ते देऊ शकत नाही. आमची इतकी कमाईच नाही आहे. बरोबर. की ज्यांना आणखी पण जसं काही सेवाभावी असतं की त्यांना स्वतःहून सामाजिक कार्य करायचे असतील ते पण इथे येऊन यांची मदत करू शकता. म्हणजे यांच्यासोबत थांबून यांचे जे काही प्रॉब्लेम आहे, डेली प्रॉब्लेम आहे, त्यांना जर सॉल्व करायचं असतील ते पण येऊन मदत करू शकता. जसे आपण ऐकत आहे खूप सारे प्रॉब्लेम यांच्याकडे आहेत. या जवळपास ज्या कोणी म्हणजे सामाजिक संस्था आहेत त्यांनी येऊन समोर येऊन पुढाकार घेऊन, कारण की पैसे द्यायला खूप लोक तयार असतात पण यांच्यापर्यंत पोहोचायला इतकी महत्वाचं असते. खूप लोकांकडे पैसे असते की द्यायला तयार असतात पण तुमच्याकडे पोहोचणे महत्वाचे असते. खात्रीशीरपणे पोहोचणे हे महत्वाचे. जसं मी मला आतापर्यंत 20,000 रुपये आले तर मी प्रत्येक गोष्ट सर्व सांगेन, हे करतोय ते करतोय, प्रत्येक आपण काम करतोय आणि दिसत आहे. तर असेच इथल्या ज्या संस्था आहेत त्यांनी समोर येऊन यांचे कार्य करण्याचे म्हणजे मदत करावी. आणि जे काही फंड रेज करतात त्यांनी फंड रेज करा, सर्व सहकार्य करतातच, आणि यांच्यापर्यंत मदत कशी पोहोचवता येईल याचा विचार करण्यात यावा. धन्यवाद. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी वुमन्स डे. हमको भी चाहिए कि कुछ अच्छे से महिला दिवस की तरफ से हम भी मानसिक का दे पाए और हमें दे पाए, हम भी पाए. मैंने आए दिन गिव द हार्ट ही समथिंग आई वॉन्ट टू. महिलाओं का खाली पाना ही नहीं है, हमारे में भी कुछ बोला रहता है जो अभी आपके पाने के लिए जरूर. उस तरह माँ से जो पाई हो, जो ग्रास्प करी हो, हाँ वाट एवर. माँ किसी का पूरा नहीं रहता है, माँ सब जगह मगर है. माँ का ब्रैकेट हाउ मेनी डे, हाउ मेनी मंथ्स आर इन इट. 7 years. आमच्या सगळ्या महिलांच्या समस्या सोडवल्या, आम्हाला विचारल्या काय समस्या आहे त्याच्याबद्दल तुमचे खूप आभार. आणि महिला दिनाच्या तुम्हाला पण शुभेच्छा आणि शुभेच्छांपेक्षा आशीर्वाद. आणि भविष्यात आणखी जे संकल्प करून इतरांपर्यंत मदत पोहोचवण्याचा मी विचार करेन. आणि सध्या आमची संस्था पण आहे लीन लाईफ पुणे, ती पण लहान मुलांचं शिक्षण आणि त्यांना शिक्षण वर्तक जे काही साहित्य आहे ते पुरवण्याचं काम आम्ही करत असतो. त्यासाठी पण आम्ही फंड रेज करतो, ते मी तुम्हाला नक्की कळवेल. आणि नागपुरात पण इतर काही जर एन जी ओ असतील तर त्यांनी पुढे येऊन अशा
लहान म्हणजे वृद्धाश्रमांना अनाथाश्रमांना मदत करावी, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचावी असे मी सर्वांना आवाहन करतो आणि आज जसं नमस्कार.